त्याच त्याच भाज्या खाऊन खाणारा कंटाळतो आणि बनवणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडतो, पण त्याच त्याच भाज्या नाविन्यपूर्ण बनवल्या खाणारे आवडीने खातात आणि बनवणाऱ्याला सुद्धा हुरूप येतो. आपल्या रोजच्या जेवणाच्या थाळीमध्ये आपण त्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या, थाळी कॉम्बिनेशन कसे बनवायचे ते बघतोय. तुमचे जर का घरगुती मेस असेल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ खूपच उपयुक्त ठरेल, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तो बनता है. नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आज आपण रोजच्या जेवणाची अजून एक थाळी बघतोय. पटकन सुरुवात करूया. दहीवाले आलू बनवण्यासाठी ते मी 10 ते 12 बटाटे छोट्या साईजचे असे उकडून घेतलेले आहेत. जास्त उकडून घ्यायचे नाही, थोडेसे कच्चे ठेवायचे. आणि आता याला आपण असं एका फोकच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने होल पाडून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये सर्व फ्लेवर्स उतरले जातात आणि बटाट्याला चांगली चव येते. आता ह्या सर्व बटाट्यांना मी फोकच्या साह्याने चांगले होल पाडून घेतलेले आहेत. आता आपण याची भाजी बनवायला घेऊया. कढईमध्ये 1 चमचाबरोबर तेल गरम करत ठेवले, त्यामध्ये आपल्याला हे सर्व बटाटे घालून घ्यायचे. त्याबरोबरच याच्यामध्ये थोडीशी हळद, 1/4 चमचा हळद घालून घेऊया. त्याच्यानंतर 1/4 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि 1/2 टीस्पून मीठ. आणि आपण याला लो टू मीडियम गॅसवर चांगलं परतून घेऊया. चांगली क्रिस्पी होईपर्यंत बटाटा आपल्याला हे परतून घ्यायचे. याला सारखं हलवत बसायची गरज नाही, त्यामुळं मी लो टू मीडियम गॅसवर हे एका साईडला भाजून घेते. तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. इथे मी 1 वाटी दही घेतले, जवळजवळ हे 150 ग्राम दही आहे. आता त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया. इथे मी 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरं पूड, 2 चमचे धने पावडर, 1/2 चमचा काळं मीठ. याने खूप चटपटीत असं टेस्ट येते भाजीला. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता याप्रमाणे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आपण भाजीला फोडणी घालायला घेऊया. आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 दालचिनीचा तुकडा, थोडस जिरं आणि 1 लाल मिरची मी अशी तोडून घेतली ती घालून घेऊया. 1/2 टीस्पून हिंग, 2 कांदे मी बारीक चिरून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया. खूप असा डार्क कलर करायचा नाही याचा. 1-2-3 मिनिटांमध्ये कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे. त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ. याच्यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचे तुकडे ते मी असं पेस्ट करून घेतलेले त्याची हे घालून घेऊ. आणि याला सुद्धा आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. आता मी नीट भर हे आलं आणि लसूण चांगलं परतून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये हे आपण दहीचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सर्व घालून घेऊया. थोडंसं पाणी ऍड करून ते पण याच्यामध्ये आपण घालून घेऊ. आणि आता याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे काय होईल दही फुटणार नाही तर असंच आपण ठेवलं तर हे दही फुटलं जाईल. त्यामुळं याला कंटिन्युअसली चालवतच राहायचं, असं जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत याला चांगलं हलवत राहायचं. हे बघा, मी चांगलं याला उकळी येईपर्यंत असं कंटिन्यू हलवून घेतलेलं आहे, म्हणजे दही फुटलं जात नाही आणि एकसारखी ग्रेव्ही बनून तयार होते. आता याला आपण झाकण देऊन मंद गॅसवर चांगले मसाले शिजवून घेऊया. आता चेक करू, असं मधून मधून झाकण काढून याला हलवून घेऊ आणि याला या मसाल्याला आपण 5 ते 6 मिनिटं चांगलं शिजू देऊ. आता झाकण काढून चेक करू, खूप छान असा सुगंध यायला लागला यापासून आणि तेल सुद्धा सगळं सेपरेट झालेलं आहे. आपला मसाला एकदम व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आणि एकीकडे हे बटाटे सुद्धा चांगले फ्राय करून झालेले आहेत. याच्यावर असं गोल्डन असं कोटिंग आलेलं आहे, बघू शकताय. या असं आपण भाजून घेतले बटाटे की याला टेस्ट खूप छान येते, नक्की ट्राय करून बघा. याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता याला गरजेनुसार पाणी घालून घेऊया. थोडस पातळ करून घ्यायचं कारण आपल्याला हे बटाटे अजून थोडे 5 ते 6 मिनिटं याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि बटाट्यामध्ये थोडस पाणी ऑब्झर्व होतं, त्यामुळं थोडस पातळ ठेवायचं आणि हे थोडस शिजलं की आणखी घट्ट होतं, त्यामुळं पाणी टाकताना त्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालून घेऊया आणि 1 चमचा गरम मसाला, हे चांगलं मिक्स करून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ, चवीनुसार मीठ. मीठ आपण अगोदर सुद्धा ऍड केलेलं आहे त्याप्रमाणे घाला.
आणि हे चांगले मिक्स करून घेऊ आणि याला 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊया. 7 ते 8 मिनिटे झालेले चेक करून घेऊ. खूप छान असा रंग आलायला आणि सुवास सुद्धा मस्तच आलाय याचा. हे बघा आता हे एवढंस घट्ट झालंय, पण अजून एक अर्ध्या तासांनी हे आणखीन घट्ट होईल, त्यामुळे आता हा गॅस मी आता बंद केलाय. हे आता बाजूला ठेवून घेऊ आणि आता आपण इथे मेथी बेंगनची भाजी बनवून घेऊ. आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आता याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं घालून घेऊ. जिरं चांगलं तडतडलं की याच्यावर इथं 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या असे चिरून घेतलेत, त्या घालून घेऊया. त्याला मी नीटभर परतून घेऊ आणि आता याच्यामध्ये एक कांदा मी चिरून घेतलाय बारीक असा, तो घालून घेऊया आणि 2 हिरव्या मिरच्या. आता हा कांदा परतून झाला की आता याच्यामध्ये मी इथं एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे, ते पण घालून घेऊ याच्यामध्ये आणि याला पण चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याला मिक्स करून याच्यावर झाकण देऊन 1 मिनिटभर याला वाफ आणू देऊया, म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होतील. आता टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत. याच्यामध्ये मी इथं एक वांगं चिरून घेतले, असं मी पाण्यातच चिरून ठेवलेलं आहे, ते घालून घेऊया आणि हे पण आपण 1-2 मिनटं चांगलं परतून घेऊया. हाय फ्लेमवर याला आपण चांगलं परतून घ्यायचं. आपण ही वांगी चांगली हाय फ्लेमवर 2 मिनटं परतून घेतलेली आहेत. आता गॅस मंद करून याच्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. आपण याच्यामध्ये खूप असे मसाले नाही घालायचे, कारण मेथीला स्वतःचा चांगला मस्त फ्लेवर असतोय. आणि इथे मी 1 जोडी मेथी अशी निवडून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले, फक्त पानं घेतलेले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला चिरून सुद्धा घेऊ शकताय आणि याला सुद्धा आपण हाय फ्लेमवर चांगलं परतून घेऊ. एक मिनिट भरातच बघा मेथी अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी झालेली आहे. आता गॅस मंद करायचा आणि याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ असं कधीही भाजी चांगली भाजून घेतली तरच टाकायचं, नाहीतर भाजी दिसताना जास्त क्वांटिटीमध्ये दिसते आणि जशी जशी आपण परतत जाऊ तशी त्याची कमी कमी होत जाते. मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता याला झाकण देऊन 1-4-5 मिनटं शिजवून घेऊ. मध्ये आधे 1-2 वेळा चेक करा, नाहीतर भाजी खाली चिकटली जाईल. 2 मिनिटांनी चेक करू, भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, पण वांगी शिजायसाठी थोडंसं पाणी हवं आहे म्हणून याच्यामध्ये आपण अगदी थोडं म्हणजे 1-2 ते 3 चमचेच पाणी घालून घेऊ. हे चांगलं मिक्स करून याच्यावर झाकण देऊन 1-2 वेळा मध्ये आधे हलवून चांगलं शिजवून घेऊ. 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, भाजी झाली का चेक करू. मस्त खूप छान शिजलेली दिसते भाजी, चेक करू. आता संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे, ताट वाढायला घेऊया. आजचा मेनू एकदम पटकन तयार होतो. साध्या भाज्या आहेत पण त्याला थोडंसं ट्विस्ट देऊन चमचमीत बनवलं तर साधी थाळीसुद्धा स्पेशल बनते. अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे, करायलासुद्धा सोपं आहे. सलाद, चटणी, भात, दही आलूची चमचमीत ग्रेव्ही आणि एकदम साधी पण एकदम टेस्टी मेथी बैंगन, त्यासोबत गरम गरम चपाती. कशी वाटली तुम्हाला आजची थाळी? आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.